ऑनलाईन वेशा व्यवसाय यावर शासनाने त्वरित बंदी घालावी तसेच समान नागरिक कायदा असताना मुस्लिमांसाठी पत्राबाबत शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे केरळ येथील चर्च मध्ये बलात्कार काही दिवसांपूर्वी उघड झाला आहे अशा अनेक चर्च मिशनरी मध्ये असे प्रकार घडत असतील त्याची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी तसेच सध्या ऑनलाईन वेश्याव्यवसाय व्यवसाय वे बळावत आहे त्यावर अंकुश घालावा आणि हिंदू धर्मातील तीर्थयात्रेवर जे सरकारने कर लावले आहेत ते कमी करावेत अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि आमचा एक मोठा कुंभमेळा आहे ज्याला लाखो वर्षाची परंपरा आहे त्याला आपल्या पदरचा पैसा खर्च करून जेव्हा हिंदू जातो तेव्हा त्याच्याकडनं अशा प्रकारे पिळवणूक केली जाते म्हणून ती थांबावी हा एक आमचा आहे आणि त्यानंतर पाचवी मागणी आमची आहे की ऑनलाईन वेश्या व्यवसाय हा सध्या खूप जोरात चालू आहे आणि आज आपण बघतो अनेक महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं ही ब ज ऑनलाईन पोर्नोग्राफी याच्यामुळं होत असते आणि ते बघून अनेक लोक ही बलात्कारात प्रेरित होतात म्हणून अश्लील स्थळं आणि पोर्नोग्राफी बंद करण्यासाठी सरकारनं नियम लागू केलेला आहे त्याचंच पाऊल पुढं जाऊन आता वेश्या व्यवसायसुद्धा ऑनलाईन होत आहे तर तो, तो पण बंद करावा अशी आमची मागणी आहे परंतु गोव्यातली महा पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की अशा प्रकारे कुठलंही मार्गदर्शक तत्त्व नाही आहे त्यामुळे आम्ही बंदी घालू शकत नाही आमची मागणी आहे की याच्यासाठी मार्गदर्शक तत्त्व नसेल तर तुम्ही ते तयार करा आणि लवकरात लवकर अशा व्यवसायावर बंदी घाला जे जेणेकरून समाजाची नीतिमत्ता आणि स्त्रियांचं जे काही मोठ्या प्रमाणावर त्याची प्रतिष्ठा आहे ती राखली जाईल अशा पाच मागण्यांसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत